नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं शेवग्याचं आमटी बनवणार आहोत. सगळ्यांना खूप आवडतं शेवग्याचं आमटी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथं पहिलं शेवग्या घेतलेल्या आहेत, हे बघा. तर आता आपल्याला इथं पहिलं कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी चाकू घेतलेला आहे आणि एक शेवगा मी इथं काढून घेतलेला आहे. तर हे बघा, चाकूने असं इथं कट करायचं आहे आणि ह्याचे जे शिरे असतात तर हे असं इथं हाताने काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हाताने येत नसेल तर तुम्ही असं हे चाकूनेसुद्धा काढून घेऊ शकता. हे बघा, चाकूनेसुद्धा सहज निघतात ह्याचे शिरे. तर असंच करून मी हे सगळे इथं शेवग्याचे असं छोटे छोटे कट करून घेणार आहेत आणि ह्याचं वरचं साल आहे तो काढून घेणार आहे. तर हे मी हातानेच काढून घेणार आहे, हाताने मला पटपट येतं. तर असंच मी इथं सगळ्या शेवग्याचं काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याला एका भांडीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा, इथं एक अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळे शेवगे ह्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आपण फोडणी द्यायपर्यंत हे पाण्यातच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी इथं एक पातेलं घेतलेलं आहे. 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरा इथं घालून घेतलेला आहे. छान फुलू द्यायचं आहे. गॅस इथं बारीक किंवा मध्यम ठेवायचा आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या इथं घालून घ्यायचा आहे. लसूण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्याचबरोबर इथं 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. ते इथं घालून आपल्याला 1-3 मिनटं असं छान परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हे शेवग्याच्या आमटीला छान असं फोडणी इथं बसत आहे. गॅस आहे तो बारीक किंवा मध्यम ठेवूनच आपल्याला हे फोडणी द्यायचं आहे, म्हणजे शेवग्याच्या आमटीला छान असं फोडणी बसेल. आणि आपण जिरा मोहरी सगळं असं फुलू द्यायचं आहे. आणि लसूण आणि कांद्यालासुद्धा थोडंसं रंग बदलेपर्यंत असंच ठेवून दिलेलं आहे, भाजून घेतलेलं आहोत आपण. 1-3 मिनटानंतर मी इथं परत 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे. ते इथं घालून घ्यायचं आहे. तर टोमॅटो घातल्यावर थोडंसं इथं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ घातल्यावर टोमॅटो जरा पटकन असं मऊ होतील. तर हे बघा, मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आपण इथं शेवग्याच्या पाण्यामध्ये पण मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे. तर तुम्ही इथं कमी असेल तर मीठ घालून घेऊ शकता. तर इथे 1-3 मिनटं असं मी टोमॅटो घालून तर परतवून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. 1 पाव चमचा इथं हळद घालून घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथं काळा तिखट घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथं धनेपूड घालून घ्यायचं आहे. तर हे सगळे छान सगळे मसाले इथं ह्या कांदा लसणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आहे तो बारीक ठेवायचा आहे आणि 1 मिनटं याला परतवून घ्यायचं आहे. तर आता आपण इथं शेवग्या पाण्यामध्ये ठेवून दिलेलं होतं ते सगळं इथं शेवग्या घालून घ्यायचं आहे. तर शेवग्यालासुद्धा 1-2 मिनटं असंच मसाल्यांमध्ये छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजे शेवग्यालासुद्धा छान असं मसाला लागेल आणि खातानासुद्धा खूप छान असं लागेल. तर हे बघा, 1-2 मिनटं मी असंच याला छान इथं परतवून घेतलेलं आहे, वरखाली करत शेवग्याला. तर आता आपण इथं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी बाजूला गरम पाणी ठेवलेलं होतं तर ते इथं गरम झालेलं आहे. तर तेच मी इथं सगळं घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाणी इथं कमी जास्त घालून घेऊ शकता. जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता. कमी घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी इथं कमी वापरू शकता. तर साधारण 1-3 चमचे मी इथं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा कमी जास्त करू शकता. तर आता इथं गॅस मोठा ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवर याला उकळी येईपर्यंत असंच मोठ्या इथं गॅस ठेवायचा आहे. एकदा हलवून घेतलेलं आहे. तर इथं 4-5 मिनटं आता मी इथं गॅस आहे तो बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरच 4-5 मिनटं असंच
शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या इथे शेवग्याची आमटी खूप छान दिसत आहे। तर इथं आणखीन एक दोन मिनटं मी असं शिजवून घेणार आहे। तर इथं एक 4 ते 5 मिनटं झालेले आहेत आणि शेवगेसुद्धा छान असं शिजलेले आहेत मऊ असं। त्यानंतर इथं आमटी तुम्ही बघू शकता तेवढं घट्टही नाही तेवढं पातळही नाही असं आपलं इथं आमटी बनून तयार झालेलं आहे। कोथिंबीर असेल तर कोथिंबीर इथं तुम्ही घालू शकता। तर कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता मी इथं गॅस आहे तो बंद करून घेते। तर हे बघा आपल्या इथं शेवग्याची आमटी बनून तयार आहे झटपट असा। आणि सगळ्यांना शेवग्याची आमटी खूप आवडते। हे तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।